नमस्कार. आज श्रावण शुक्ल एकादशी शके 1942 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यातील बहुतांश शाळांचा 10वीचा निकाल 100%. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले विनस कंपनीचे बनावट मास्क. आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 30-35% कमी. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूयात ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी असल्याचं दिसत आहे. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 942 दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात 493 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. म्हणजे धरणात 52% पाणी साठा आहे. तर गेल्या वर्षी आत्तापर्यंत 85% धरण भरलं होतं. 12वी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 338 दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात 162 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. म्हणजे धरणात 48% पाणी साठा आहे. तर आत्तापर्यंत गेल्या वर्षी 96% धरण भरलं होतं. मध्य वैतरणा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 193 दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात 64 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. म्हणजे अवघा 33% पाण्याचा साठा आहे. तर गेल्या वर्षी आत्तापर्यंत 97% धरण भरलं होतं. दरम्यान आजही पावसानं काहीशी विश्रांतीच घेतल्याचं दिसून आलं. कोरोना सर्वेक्षणाच्या कामातून शिक्षकांना दिलासा देण्याच्या मागणीला महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्यानं शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेले 3-4 महिने ठाणे महापालिका हद्दीतील जवळपास 2000 शिक्षक कोरोना सर्वेक्षणाचं काम करत होते. शैक्षणिक वर्ष सुरू झालं तरी शिक्षक कोरोना सर्वेक्षणाच्या कामात गुंतल्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षणच बंद झालं होतं. शिक्षक सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष दिलीप डुमरे यांनी महापालिका आयुक्त बिपिन शर्मा यांना पत्र लिहून शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली होती. अखेर महापालिका आयुक्तांनी शिक्षकांच्या कार्यमुक्तीला मंजुरी दिल्यानं शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये प्रशासनानं माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन 413 शिक्षकांना कार्यमुक्त केलं आहे. तसंच वय वर्ष 55 पुढील दुर्धर आजार असलेले तसंच दिव्यांग असलेल्या 300 शिक्षकांना कार्यमुक्त केलं आहे. उर्वरित खाजगी प्राथमिक आणि पालिका शाळेतील शिक्षकांना 7 दिवस काम आणि 7 दिवस सुट्टी अशा पद्धतीनं सर्वेक्षणाचं काम दिलं जाणार आहे. तर मनुष्यबळ उपलब्ध होताच टप्प्याटप्प्यानं सर्वच शिक्षकांना कार्यमुक्त केलं जाणार आहे. तसंच शिक्षकांची विनामूल्य कोविड टेस्ट करावी आणि शिक्षकांवर विनामूल्य उपचार करण्यात यावेत या संघटनेच्या मागण्याही मंजूर करण्यात आल्या असल्याची माहिती दिलीप डुमरे यांनी दिली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विनस कंपनीच्या बनावट मास्कचा साठा जप्त करून 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर अनिवार्य आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन विनस कंपनीचे बनावट मास्क विकले जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून लोअर परळ इथे एक व्यक्ती बनावट मास्कची विक्री करण्यासाठी येणार असल्याचं समजलं.
त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी टेम्पोतून आलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याच्या चौकशीत विनस कंपनीचे 10,500 N95 बनावट मास्क, वॉल्व असलेले V410V 6,800 मास्क आणि प्लॅस्टिकचे रिकामे पाऊच 10,000 असा एकूण 21,39,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. विनस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मास्कची तपासणी केली असता ते बनावट असल्याचं निष्पन्न झालं. जप्त केलेले मास्क हे निकृष्ट दर्जाचे असून अशा प्रकारचे मास्क वापरणं आरोग्यास धोकादायक आहे. कंपनीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारचे बनावट मास्क अजून कुठे विक्री केले जात आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. सिग्नल शाळेच्या दशरथ पवारनं 10वीत 66% गुण मिळवून शाळेच्या यशाची कमान अधिक उंचावली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुलाखाली राहून दशरथनं हे यश संपादित केलं आहे. समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं 3 हातनाका पुलाखाली राहत असलेल्या तसंच दुष्काळी भागातील स्थलांतरितांच्या मुलांसाठी सिग्नल शाळा हा अभिनव उपक्रम 5 वर्षांपूर्वी सुरू झाला. 2 वर्षांपूर्वी या शाळेतील 2 विद्यार्थी 10वी उत्तीर्ण झाले. आज 10वीचा निकाल जाहीर झाला. त्यात सिग्नल शाळेचा दशरथ जालिंदर पवार हा विद्यार्थी 66% गुण मिळवून 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाला. दशरथचे आई आणि वडील हे अनेक वर्षांपासून सिग्नलवर गजरा विकण्याचा व्यवसाय करतात. सिग्नल शाळा सुरू झाल्यानंतर दशरथ शाळेत दाखल झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शाळा झाल्यानंतर आई वडिलांना गजरे विकण्यास मदत करणं आदी कामं करून उशिरा रात्रीपर्यंत अभ्यास करून दशरथनं 10वीत 66% मिळवले. यापुढे त्याला तंत्रशिक्षण घेण्याची इच्छा असून त्या दृष्टीनं समर्थ भारत व्यासपीठ त्याच्या भविष्यातील उच्च शिक्षणासाठी सहाय्य करणार आहे. हसीबा शेख या ठाणे महापालिकेच्या कौसा येथील शाळेतल्या 10वीच्या विद्यार्थिनीनं 97% गुण मिळवून घवघवीत यश संपादित केलं आहे. यापूर्वी हसीबा 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेत पहिली आली होती. तसंच ठाणे महापालिका आयोजित बाळासाहेब ठाकरे चित्रकला स्पर्धेत तिने पहिला क्रमांक पटकावला होता. आता 10वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवल्यानंतर तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. ठाण्यातील प्रगती अंध विद्यालयाचा 10वीचा निकाल 100% लागला आहे. प्रगती अंध विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत 10वीत बाजी मारली आहे. या शाळेतील करण पवार हा 89% गुण मिळवत शाळेत पहिला आला आहे. गजानन बोराडे आणि अजित गुप्ता यांना 88%, हितेश पिंगळेला 87%, भूषण घरतला 83%, तर सुषमा पाल हिने 79% गुण मिळवले आहेत. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. सरस्वती सेकंडरी स्कूलचा 10वीचा निकाल 100% लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. बेस्ट 5 मध्ये या शाळेतून प्रियांका लिमये ही प्रथम आली असून तिने 99.60% इतके भरघोस गुण मिळवले आहेत. तर वेदांत वडशिंगरकरला 97.60%, भेंडवडे शाहिदला 97.40%, शुभम आपटे आणि मुक्ता बोराले यांना 97%, तर ऋतिका राऊत हिला 96.80% गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या उज्ज्वल यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. विद्याप्रसारक मंडळाच्या एके जोशी इंग्रजी माध्यमाचा शालांत परीक्षेचा निकाल 100% लागला आहे. या शाळेतील एकूण 129 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती. त्यातील 116 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी मिळवत घवघवीत यश संपादित केलं आहे. तर 13 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. एके जोशी शाळेतील श्रिया दाणेकर ही शाळेतून पहिली आली असून तिला 98.20% मिळाले आहेत. तर तन्वी पाटील हिला 97.60% द्वितीय, आदित्य बापट 97.20% तृतीय, मिहिर गोरे, सिद्धार्थ वेर्णेकर आणि प्रचिती जोग या तिघांना 96.40% मिळाले असून ते चौथे आले आहेत. तर पूर्वा जोशी हिला 96% गुण मिळाले असून ती 5वी आली आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही
ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यातील डॉक्टर बेडेकर विद्या मंदिरचा 10वीचा निकाल 99.25% लागला आहे. या शाळेतील 269 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती. त्यातील 267 विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. 132 विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य, 92 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, 39 विद्यार्थ्यांना द्वितीय, तर 4 विद्यार्थी 5 श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. नाविन्य मेटकरी हा विद्यार्थी शाळेतून प्रथम आला असून त्याला 97.40% गुण मिळाले आहेत. आकांक्षा कोंढारे हिला 95.40%, दीप्ती लांबे हिला 94.80%, चेतन साबळेला 94.60%, अनिश मोकाशीला 94.40%, यश देशमुखला 94.20%, श्रावणी निकमला 94.20%, ओंकार सावंतला 94%, मानसी जाधवला 93.80%, श्रुती यादव हिला 93.80%, सानिका दळवीला 93.80%, श्रुतिका परशुरामला 93.60% आणि स्मृती कोळी हिला 93.40% गुण मिळाले आहेत. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे गेली 28 वर्ष घरातील प्रतिकूल परिस्थितीशी 2 हात करत केवळ जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर 10वीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या आधुनिक एकलव्यांना एकलव्य गौरव पुरस्कार देण्यात येतो. गेल्या 2 वर्षांपासून संस्थेच्या एकलव्य सक्षमीकरण योजनेअंतर्गत महापालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना 9वीत असतानाच मुलांना तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन दिलं जातं. यंदा कळवा आणि मानपाडा महापालिका शाळेत आणि रात्र शाळा क्रमांक 49 हे वर्ग आयोजित करण्यात आले होते. यंदा या एकलव्य विद्यार्थ्यांनी स्पृहणीय यश संपादन केलं असून कळवा रात्र शाळेचा निकाल 86.6% लागला आहे. कळवा महापालिका शाळेचा 91% आणि मानपाडा महापालिका शाळेचा 72% निकाल लागला आहे. श्रुती केदारे या मानपाड्याच्या शाळेतील विद्यार्थिनीला 84% गुण मिळाले आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत आत्याकडे ती राहत असून तिला आई वडील नाहीत. श्रुती बावसकरने 83% गुण मिळवले असून तिची आई घरकाम आणि वडील वॉचमनचं काम करतात. जीवन राठोड या विद्यार्थ्याला 79% मिळाले असून त्याचे वडील पेंटर, आई घरकाम करते. कळवा रात्र शाळेच्या सायली दळवी हिला 66% गुण मिळाले असून ती काल्हेर येथील गारमेंट कंपनीत काम करून संध्याकाळी शाळेत शिकत होती. दीपक थोरात याने दिवसभर केमिकल कंपनीत काम करून संध्याकाळी शाळा करत 42% गुण मिळवले. आई वडील नसल्यानं तो मामाकडे राहून शिकत होता. निशा गुंजाळ ही विद्यार्थिनी वडील नसल्यामुळे दिवसभर काम करून संध्याकाळी शाळेत शिकत होती. तिला 37% मिळाले आहेत. पूजा सोनावणे या कळवा महापालिका शाळेतील विद्यार्थिनीला 64% गुण मिळाले असून तिला आई वडील नाहीत. आजी आजोबांकडे राहून ती घरातील सर्व कामं करून शिकत होती. अंजली पासवान या विद्यार्थिनीने 46% मिळवले आहेत. तिची आई घरकाम करते आणि वडील पेस्ट कंट्रोलचं काम करतात. नारपोली पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या 2 टोळ्या जेरबंद केल्या असून त्यांच्याकडून 17,30,000 मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये लॅपटॉप, मोबाईल, ब्लूटूथ टॅब तसंच सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज आहे. भिवंडीतील ब्लू लाईन लॉजिस्टिक या कंपनीतून चोरट्यांनी पत्रा कापत प्रवेश करून मायक्रोमॅक्स कंपनीचे मोबाईल, लॅपटॉप, हेडफोन, पॉवर बँक असा 11,95,000 ऐवज चोरी केल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांना एक व्यक्ती आढळून आली. त्याच्या चौकशीत त्याने चोरी केल्याचं कबूल केलं. आलम शेख याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 6 लॅपटॉप, 146 मोबाईल, 8 ब्लूटूथ हेडफोन,
5 टॅबलेट असा एकूण 8,34,000 मुद्देमाल हस्तगत केला. तर दुसऱ्या एका घटनेत सुवर्णा सोनगिरकर यांच्या भिवंडीतील राहत्या घरातून चोरट्याने 13 लाखांचे सोन्याचे दागिने पळवून नेले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत पोलिसांनी धुळे इथून प्रतीक लाळे आणि हेमंत सैदाणे यांना अटक केली आणि त्यांच्याकडून 8,96,000 सोन्या चांदीचे दागिने आणि 55,000 रोकड हस्तगत केली. लॉकडाऊनमुळे कलावंतांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. या सर्व कलावंतांना मदतीचा हात देण्यासाठी ठाण्यातील संगीत वादक शशांक कल्याणकर यांनी संगीत रजनी या लाईव्ह कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. ठाण्यातील एक संगीत संध्येचं आयोजक शशांक कल्याणकर यांनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम मुझे यू भुला न पाओगे या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून यातून मिळणारं सर्व मानधन प्रायोजक रक्कम या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलावंतांना रोजगार म्हणून देणार असल्याचं शशांक कल्याणकर यांनी सांगितलं. सध्या अनेक जण बेरोजगार झाले आहेत. यामध्ये सिनेमा नाटक संगीत क्षेत्रात काम करणारे कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट, रंगमंच नृत्य कलाकार, स्पॉट बॉय, वादक असे अनेक कलावंत बेरोजगार झाले आहेत. या कार्यक्रमामुळे गरजू कलावंतांना रोजगार मिळू शकणार आहे. इच्छुकांनी या उपक्रमाला हातभार लावावा असं आवाहनही कल्याणकर यांनी केलं आहे. तसंच संगीतप्रेमींनी यूट्यूबवर हा लाईव्ह कार्यक्रम पाहावा, तसंच इच्छुक देणगीदारांनी या उपक्रमाला हातभार लावावा असं आवाहनही कल्याणकर यांनी केलं आहे. ठाण्यात काल कोरोनाचे 288 नवे रुग्ण सापडले. काल पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली, तर काल 9 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात काल कोरोनाचे 1,539 नवे रुग्ण सापडले. जिल्ह्यात सद्य परिस्थितीत 22,868 कोरोनाग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत 2,284 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 57,637 रुग्ण कोरोनातून बरे झालेत. एकूण 82,789 पॉझिटिव्ह रुग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या 4,891 रुग्ण उपचार घेत असून 12,929 कोरोना रुग्ण बरे झाले, तर 617 जणांचा मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये 5,777 रुग्ण उपचार घेत असून 13,196 बरे झाले, तर 336 जणांचा मृत्यू झाला. ठाणे ग्रामीणमध्ये 2,633 रुग्ण असून 3,274 बरे झाले, तर 150 जणांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा आपल्या बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील बहुतांश शाळांचा 10वीचा निकाल 100%. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले विनस कंपनीचे बनावट मास्क. आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 30-35% कमी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.